बुलढाणा की पाक जमी पे, बुलढाणा की पाक जमी पे, कौन तुम्हारा है तानी, हक सैलानी या सैलानी, हक सैलानी। श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 94-04-58-83-19 आणि 91-30-83-30-24। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। गेल्या 15 वर्षांपासून जिल्ह्याचे लोकसभेत नेतृत्व करणारे प्रतापराव जाधव यांच्याकडून विकासाचा अक्षरशः बोजवारा उडालाय। प्रतापरावांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले हे खुद्द प्रतापरावांचे जवळचे कार्यकर्ते देखील सांगू शकणार नाहीत, त्यामुळेच भाजपामध्येही प्रतापरावांप्रती गेल्या अनेक वर्षांपासून नाराजीचा सूर आहे। तसेच यंदा राज्यात भाजपच्या वाट्याला जास्त जागा येणार असल्याकारणानं बुलढाणा लोकसभेची जागा आपल्याला मिळावी यासाठी भाजपाकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे। अशातच जिल्ह्याचा विकास करावायचा असेल तर बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांच्यापेक्षा मोठं नाव कोणतंही असू शकत नाही, त्यामुळे भाजपमधील एक गट भाईजींसाठी सक्रिय असल्याचं दिसून येत आहे। प्रतापराव हे सर्वप्रथम 1995 साली मेहकरचे आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले होते। पुढच्या काही वर्षांमध्ये ते शिवसेनेचा जिल्ह्याचा प्रमुख म्हणून चेहरा बनले। संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी बरेच वर्ष काम पाहिले। एकीकडे पक्षात प्रतापरावांचे वजन वाढत असताना लोकसभेत म्हणावा तसा त्यांचा आवाज दुमदुमला नाही। प्रतापराव 15 वर्षे खासदार आहेत खरे, परंतु विकासाच्या नावानं जिल्ह्यात बोंबच आहे। शिवाय प्रतापरावांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो जनतेशी आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांशी त्यांची कनेक्टिव्हिटी। बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा आवाका फार मोठा आहे, 13 तालुक्यांचा हा लोकसभा मतदारसंघ, परंतु प्रतापरावांची कनेक्टिव्हिटी पाहिली तर 2-3 तालुक्याच्या पुढे जात नाही। नाही म्हणायला त्यांचे संपर्क कार्यालय विविध ठिकाणी आहेत, परंतु जास्त करून शोभेची वस्तूच आहेत। त्या ठिकाणी प्रतापराव कधी भेटतील याचा कधीही नेम नसतो। या सर्व प्रकारामुळे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रतापरावांवर चांगलेच नाराज होते, परंतु केवळ युतीचा धर्म म्हणून सगळे मुकाटपणे प्रतापरावांचे कार्य करायचे। भाजपाचे कार्यकर्ते हे निष्ठेने काम करणारे असल्यामुळे त्यांचे लक्ष प्रतापरावांऐवजी नरेंद्र मोदी यांच्याकडेच गेल्या 10 वर्षांपासून होतं, परंतु शेवटी आता भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा धीर सुटलाय। त्यांना आता जिल्ह्याचा विकास करणारा हक्काचा माणूस हवाय। भाजपाकडे नाही म्हटलं तरी 2-4 चांगले चेहरे हे लोकसभेसाठी समोर आहेत, परंतु जिल्हाभर त्यांची कनेक्टिव्हिटी नाही। 2-4 तालुक्यांपुरतं त्यांचं चांगलं काम आहे, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याभर ज्याचा नेहमी विकासाचा चेहरा आहे असा चेहरा भाजपाला हवा असल्याकारणानं राधेश्याम चांडक यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे। राधेश्याम चांडक यांचे बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून मोठे संपर्क जाळे तयार झाले। सहकार क्षेत्रात त्यांचं चांगलं काम आहे। सहकाराच्या माध्यमातून त्यांनी आजवर अनेक असाध्य गोष्टी साध्य करून दाखवल्यात। शिवाय राधेश्याम चांडक ही अशी व्यक्ती आहे ज्यांचा कोणताही स्वतंत्र गट नाही। भाजपच्या सर्व नेत्यांना आणि विविध गटांना चालतील असा हा चेहरा। एकीकडे चांडक यांचं नाव सहकार क्षेत्रात सन्मानानं घेतलं जातं तर दुसरीकडे विद्यमान केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे चाणक्य म्हणवले जाणारे अमित शहा यांच्याकडे केंद्रीय सहकार खातं देखील आहे, त्यामुळे सहकाराचा हा धागा या 2 व्यक्तींमध्ये गेल्या काही काळात चांगलाच घट्ट झालाय। या स्थितीमध्ये भाईजींचं नाव उमेदवारीसाठी समोर आलंय तर त्यांच्यासमोर विरोधकांकडून दुसरा कोणताही तगडा चेहरा दिसणार नाही। पर्यायानं भाईजींना आणि भाजपला निवडणूक जिंकणं अधिक सोयीचं होईल। तसेच प्रतापराव नावाची भाजपची डोकेदुखी कायमची जाईल। या भूमिकेतूनच भाजपचे कार्यकर्ते सध्या याबाबत जोरदार चर्चा करतायत। शिवाय भाजपशी निगडीत लोकांच्या ग्रुपवर याबाबत जोरदार वाच्यता होतीये। राधेश्याम चांडक यांची खासदारकी ही जिल्ह्याच्या विकासालाही नक्कीच पोषक ठरू शकते। केंद्रीय निधी जास्तीत जास्त जिल्ह्यासाठी आणण्यावर त्यांचा अधिक भर राहू शकतो। जो व्यक्ती कोणतेही राजकीय पद नसताना विकासाची विविध कामे करू शकतो तर सत्तेत पोहोचल्यानंतर निश्चितच विकासाची नवी पहाट जिल्ह्यात उमकू शकते। जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांना बुलढाणा अर्बन परिवाराविषयी आपलंपण असल्यानं प्रत्येक सामाजिक उपक्रमात अव्वल असलेले नाव राधेश्याम चांडक यांचा परिचय हे जिल्ह्यातील घराघरात आहे। बुलढाणा अर्बन संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे। लोकसभा 2024 निवडणुकीविषयी बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांना पत्रकारांनी त्यांच्या संभावित उमेदवारीबाबत विचारले असता भाईजी बोलले की मी तिकीट मागणार नाही, भाजपानं जबाबदारी दिल्यास नक्कीच निवडणूक लढवीन, पक्षानं दिलेल्या आदेशाचं पालन करून ही निवडणूक जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 400 पारचे स्वप्न राधेश्याम चांडक यांच्या विजया स्वरूपात पूर्ण होईल आणि मोदींच्या गळ्यातील 400 खासदारांच्या विजयाचा पहिला हार हा बुलढाणा जिल्ह्याचाच राहील असा विश्वास भाईजींनी व्यक्त केला। सिटी न्यूज बुलढाणा।